बार्शी विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सभेत मतदारसंघात आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैराग येथे ही सभा रंगणार आहे. त्यानंतर 12 तारखेला शरद पवार यांचीही बार्शी दौरा असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विक्रम सावळे यांनी दिली आहे. गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी वैरागमधील शिवाजी चौक येथे ही सभा पार पडणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहनही सावळे यांनी केले आहे. दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यात निरंजन भूमकर यांना यश मिळाले आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर वैराग येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पहिलीच जाहीर सभा होत आहे. लोकसभा निवडणुकावेळी खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी दिलीप सोपल यांनी पुणे येथे सभा घेतली होती. विशेष म्हणजे अमोल कोल्हे हे निवडून आले, आता सोपल यांच्या विरुद्ध अमोल कोल्हेंना प्रचारसभा घ्यावी लागत आहे, त्यामुळे अमोल कोल्हे वैराग मध्ये नेमके काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.